श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या फलकावर शंकरानंद नगर असं नाव लावण्यात यावे यासाठी कारखान्याचे चेअरमन पाटील यांना निवेदन. श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना परिसराचे शंकरानंद नगर हे नामकरण दिनांक 9 नोव्हेंबर 1982 रोजी माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या शुभ हस्ते बोर्डाचे नामकरण करून उद्घाटन केले होते. श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अधिकृत रजिस्टर नाव श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरानंद नगर निप्पाणी असे आहे. त्यामुळे कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या फलकावर व कारखान्याच्या सर्व रेकॉर्डवरती शंकरानंद नगर असं नाव लिहिण्यात यावे. तसेच मुख्य द्वारावर शंकरानंदजी साहेबांचे स्मारकही उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शंकरानंदजी साहेबांचे नाव पूर्ती होते पण आता ते नाहीसं झालं आहे. त्यामुळे सर्वच शंकरानंद साहेब प्रेमी व दलित लोकांच्या मनोभावना दुखावल्या गेल्या असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे व जरार खान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते जरार खान पठाण व संजय कांबळे म्हणाले, साथियों, मैं जरार खान पठाण, मेरे सहयोगी संजय कांबळे साहब के साथ में आज यहाँ पर हर्षितनाथ शुगर यहाँ पर यहाँ के चेयरमैन साहब को निवेदन देने की गर्ज से आए हुए थे. साथियों, हम सब लोग जानते हैं कि हमारे निप्पाणी क्षेत्र की पहचान पूरे भारत देश में ना होते हुए बल्कि पूरे दुनिया में अगर किसी के नाम से होती है तो वो बी शंकरानंद जी के नाम से होती है, क्योंकि बी शंकरानंद जी एक ऐसे व्यक्ति हैं भारत देश के जिनका नाम गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज है. वो 6 बार केंद्रीय मंत्री भी रह चुके हैं और 7 बार इस भाग से MP भी बन चुके हैं. तो साथियों, हम सब लोग जानते हैं कि निप्पाणी हर्षितनाथ शुगर फैक्ट्री का जो उद्घाटन था, जो फाउंडेशन था, वो बी शंकरानंद जी ने किया था और इसका उद्घाटन करने के लिए स्वर्गीय प्रधानमंत्री राजीव गांधी जी स्वयं निप्पाणी आए थे और उसके बाद इस फैक्ट्री को हर्षितनाथ शुगर फैक्ट्री ऐसे नाम दिया था और उसी के साथ साथ इस पूरे एरिया को शंकरानंद नगर ऐसे कहा गया था. और जब इस फैक्ट्री का मुख्य द्वार बनाया गया तो उसके ऊपर हर्षितनाथ फैक्ट्री के साथ साथ शंकरानंद नगर ये भी लिखा हुआ था. मगर आज जब फैक्ट्री का रिनोवेशन का काम चल रहा है और उसी के साथ साथ मुख्य द्वार का भी जब रिनोवेशन हुआ तो हम लोगों ने देखा कि यहाँ से शंकरानंद नगर ये नाम हटाया गया है और उसी के साथ साथ मेन एंट्रेंस जो फैक्ट्री के अंदर जाने के लिए जो सेकंड एंट्रेंस है वहाँ से भी शंकरानंद नगर ऐसा नाम हटाया गया है. तो इसी को लेकर आज हम लोग यहाँ पर हर्षितनाथ फैक्ट्री के चेयरमैन साहब को एक निवेदन दिए हैं कि फिर से शंकरानंद नगर ये नाम उस बोर्ड पर डाला जाए ताकि जो पहचान बनी हुई है वो पहचान बाकी रहे और आने वाले पीढ़ी को भी पता चले कि शंकरानंद जी ने इस फैक्ट्री को बनाने के लिए अपना त्याग किया था. यही निवेदन लेकर हम लोगों ने आज यहाँ पर पाटिल साहब को विनंती की है कि वो फिर से बोर्ड पर शंकरानंद नगर ये नाम डालें. हमें उम्मीद है कि शंकरानंद नगर ये नाम फिर से बोर्ड के ऊपर डाला जाएगा और अगर ऐसा नहीं होता है तो आने वाले समय में वो नाम फिर से बोर्ड पर डालने के लिए हम लोग चरणबद्ध आंदोलन करने की भी तैयारी करेंगे. मी संजय कांबळे निप्पाणी व माझ्या सोबत जलाल खान पठाण साहेब. आम्ही आता ह्या हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पाटीलांना यांना निवेदन दिलो की ह्या हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मेन प्रवेशद्वारावरती यापूर्वी म्हणजे हा साखर कारखानाचं उद्घाटन 9 नोव्हेंबर 1982 साली राजीव गांधी माजी पंतप्रधान राजीव गांधीजी साहेब यांच्या शुभ हस्ते झालं. त्यावेळेस राजीव गांधी यांनीच या साखर कारखान्याच्या एरियामध्ये हे शंकरानंद नगर नाव असं त्यांनी दिलेलं आहे. यापूर्वीपासून आजपर्यंत शंकरानंद नगर हे नाव प्रत्येक बोर्डावरती आहे पण आताच्या ह्या थोड्याच कालाच्या दिवसामध्ये हे शंकरानंद नगर नाव हे त्या बोर्डवरचं काढलेलं आहे. त्यासाठी हे पूर्वीप्रमाणे हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वार मेन गेटवरील श्री हर्षितनाथ सहकारी साखर कारखाना
लिमिटेड शंकरानंद नगर निप्पाणी नाव असं बोर्डावरती लिहावं यासाठी निवेदन दिलेलं आहे. व तसेच शंकरानंद साहेब यांचा स्मारक पुतळा व्हावा असा या शुगर फॅक्टरीच्या मागच्या यापूर्वीच्या जनरल मीटिंगमध्ये देखील तसा ठराव झालेला आहे. त्या ठरावाप्रमाणे या शुगर फॅक्टरीच्या मेन गेटवरती शंकरानंदजी साहेब यांचा स्मारक पुतळा उभा करावा असं देखील त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याप्रमाणे चेअरमन साहेब यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही त्याप्रमाणे नाव बोर्डावरती लिहितो. आम्ही थोडे दिवस वाट पाहतो, त्यानंतर जर नाही लिहिलं गेलं तर पुढील आम्ही आंदोलन करणार, आम्ही मागे हटणार नाही. जागतिक कीर्तीचे राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जाणारे बीबी शंकरानंद साहेब यांनी श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना मंजुरीसाठी राष्ट्रीय पातळीवर जाऊन मंजुरी आणून साखर कारखाना उभा केला. याचा फायदा या भागातील शेतकरी, गोरगरीब, सीमा भागातील व डोंगर भागातील लोकांना रोजगार मिळावा या उद्देशानं हा कारखाना मंजूर करून आणून उभा केला. यामुळे देण्यात आलेल्या निवेदनाचा विचार कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालकांनी लवकरात लवकर करावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे व जरार खान पठाण यांनी दिला. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती व्हाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.